भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण ट्रेनमधील एक व्हायरल व्हिडिओने अनेकांच्या झोपा उडवल्या. तरुणासोबत फार विचित्र घडले. एका तरुणाला टॉयलेटला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चक्क टाळेवरची कसरत करावी लागली, कारण ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्याने त्या तरुणाला टॉयलेटला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. त्यामुळे त्याने थेट वरच्या सीटवरून स्पायडर मॅनसारखी पावलं टाकत रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचे नेते नरेश बाल्यान यांनी हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केला आहे. अश्विनी वैष्णव देशाचे एकमेव रेल्वेमंत्री आहेत जे या मंत्रीपदावर आतापर्यंत टिकून राहिले. नरेश बाल्यान यांनी ट्विटरवर म्हटले की रेल्वेची अशी परिस्थिती आहे, या गर्मीच्या दिवसात प्राण्यांपेक्षाही वाईट अवस्था आहे. ट्रेनमध्ये दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता प्रवाशांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून रेल्वे विभागाला टॅग केलं जातं.